हे पितरानो तुम्हारा नमस्कार करो। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः। शिवशरणं मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर आलो आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, वा नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे म्हणून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, मित्रांनो आज दिनांक 31 मार्च 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतु वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथि दशमी तिथि, मध्यरात्री 1:59 अर्थात 2 वाजेपासून एकादशी तिथीला सुरुवात होईल। वार गुरुवार आहे मित्रांनो आजचा। नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे। रात्री 1:57 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो सुकर्मा योग आहे आजचा। रात्री 1:55 धृती योगाला सुरुवात होईल। आणि करण मित्रांनो तैतील करण आहे आजचे। 12:45 दुपारी गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 2 वाजल्यापासून वनीस करण्याला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। रवी मीन राशीत, चंद्र कर्क राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी कुंभ राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो। सूर्योदय 6:35 असेल तर सूर्यास्त 6:51 असणार। मित्रांनो आता वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळातळ 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो। हरोम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीयपराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुलिपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवान शालिवान शके 1945 प्रभादिष्टी सवसरानामध्ये शोभन नाम सवसरे उत्तरायणी वसंत ऋतु चैत्र मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे पुष्य नक्षत्रे सुकर्म योगे तैतिल करणे दशमी शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुर्दक्षे धारसी पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करेशे। मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या कामना सोडून द्या मित्रांनो। मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी 12:45 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो। मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया आपण। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत एप्रिल दिनांक 2, 4, 6, 7, 9, 13 आणि 14। डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो मार्च दिनांक 31, एप्रिल दिनांक 6 आणि 9। बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो मार्च दिनांक 31, एप्रिल दिनांक 7, 8 आणि 14। जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो मार्च दिनांक 31, एप्रिल दिनांक 6, 7 आणि 16। गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो मार्च दिनांक 31, एप्रिल दिनांक 6, 7, 8, 15 आणि 16। मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया।
मित्रांनो, यात उपनयन मुहूर्त, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, भूमिपूजन व पायाभरणीचे मुहूर्त, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी मुहूर्तांसाठी समकरा धार्मिक कर्मकांडासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त ज्या तारखा वेळा वगैरे काही दिलेले नाही मित्रांनो. या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते ती जाणून घेण्यासाठी कृपया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो. तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल तेही सांगता येणार नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाची भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी त्यात आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, आजचा अत्यंत शुभ दिवस आहे. दिन विशेष काही नाही मित्रांनो, खास अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो, त्यामुळे नव्याने काही आपण होम यज्ञ कर्मकांड सुरू करू शकणार नाही. जे नित्य नियमाने आपण जे करत आहात तेच करू शकाल मित्रांनो. राहू काळ जो आहे तो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपल्याला महत्वाची जी लागण वाटणारी जी का आपली कामे आहेत ती शक्यतो इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल, आपण भयमुक्त राहाल मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते मित्रांनो. आपल्या नावे पुण्य जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच होत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम. शिवा महादेवा.